भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी गोवाबेस महावीर भवन येथे तौबा गर्दी केली होती. योग्य उमेदवाराला स्थानमान किंवा तिकीट मिळावे म्हणून भारतीय जनता पक्षाने निवड प्रक्रिया म्हणून उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली आहे. पण कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाला नाही व कोण नाराज होणार हे आता येणारा वेळच सांगणार आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या वतीने बी फॉर्म देऊन निवडणूक लढवित आहेत. योग्य उमेदवाराची शहानिशा करण्यासाठी त्या उमेदवाराची पात्रता असलेल्यांनाच संधी मिळणार असल्याचे भाजपा प्रवक्ता एम बी जिरली यांनी सांगितले आहे. फार दिवसाच्या नंतर होत आहे. बेळगावकरांचं अपेक्षा होतं की डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये कॉर्पोरेशनचं इलेक्शन लवकरचं लवकर व्हायला पाहिजे आणि डेव्हलपमेंट बेळगाव महानगरपालिकेमध्ये चांगलं व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनाने आज आम्ही सगळं कॅन्डिडेट्स छानबानी करत आहे. कोण भारतीय जनता पार्टीचं तत्व सिद्धांतामध्ये विश्वास आहे, सामाजिक बद्धता आहे आणि भारतीय जनता पार्टी एक अभिवृद्धी मंत्रावर आणि राष्ट्रीय चिंतनावर हे इलेक्शन लढणार आहे. त्याप्रमाणे आज आता सगळं कार्यकर्ता कोण कोण इच्छुक आहे त्या लोकांचं इंटरव्ह्यू आम्ही करत आहे इथं आणि नंतर हे रिपोर्ट आम्ही राज्याला देईल. समाधानचं प्रश्नच नाही. आमचं कार्यकर्ता सगळं काही एक एक वॉर्डमध्ये 10-10 लोक तिकीट मागत आहे. इट इज देअर राईट टू आस्क द बी फॉर्म फ्रॉम BJP. बट आम्ही एक माणूसलाच देऊ शकते आणि एक माणूसचं आम्ही फायनल केल्यानंतर सगळं मिळून त्या त्या अभ्यर्थीचं काम करायला पाहिजे हे स्पष्टपणाने आम्ही सांगितलेलं आहे. आणि सगळं कार्यकर्ता मॅच्युअर्ड कार्यकर्ता आहे आमच्याकडे. हे सगळं चांगलंपणानं होईल. काही उत्तरमध्ये काही लोकांना इकडे येण्यासाठी काही प्रॉब्लेम म्हणजे दक्षिणमध्ये हे असताना एकच एक साईडचं इकडे होते त्या आमदारांच्याकडेच होते असं हे नाही 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 प्रश्नच नाही. बेळगाव महानगरपालिका एकच आहे आणि महावीर भवन आम्ही सगळं मिळूनच तय केले. तिथं एक चांगलं बसायला व्यवस्था आहे, पार्किंगचं व्यवस्था आहे आणि इलेक्शनसाठी आम्ही उत्तर आणि दक्षिण प्रत्येक 2 इलेक्शन ऑफिसेस होईल आणि ते उद्या नाही आजच आम्ही करणार आहे. महानगरपालिकेमधील 58 वॉर्डांमध्ये भाजप उमेदवार उभा राहणार असून वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी अगदी व्यवस्थितरित्या मुलाखतीचे नियोजन उत्तमरित्या केले होते असे भाजप मनपा अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी महानगर वतीयिंद इवत्तु बेळगाव महानगरपालिके चुनावणेयिंद 58 वार्ड ओळगे यारु अपेक्षित इद्दारो अवरद ಒಂದು ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ಲಿ ಯು ಟ್ರಬಲ್ ಮಾಡಿ ಯಾರ್ಯಾರು ಅಪೇಕ್ಷಿತ ಅವ್ರ ಆಕಾಂಕ್ಷೆ ಏನೈತೆ ಮತ್ತು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಮುದ್ದೆ ಆರ್ಸ್ ಬರ್ತಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಯಾವ ಟೈಪ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನಾವೊಂದು ಫಾರ್ಮೆಟ್ ಮಾಡಿ ಆ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸನ್ನ ಒಂದು ಸಲ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಸಜೆಷನ್ಸ್ ಮತ್ತು ಅವರು ಆರ್ಸ್ ಬಂದಂತರ ಏನೇನು ಮಾಡೋದು ಆ ಪ್ರಕಾರ ಒಂದು ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ ಇದು ಮಾಡಿಸಿದೈತೆ ಮತ್ತು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅಪೇಕ್ಷೆ ಏನೈತೆ ಯಾವ ಟೈಪ್ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಅದ ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಅವಕಾಶ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ಇದು ಮಾಡಿಸೈತೆ ಮತ್ತು ನಮ್ಮದು ಒಂದು ಪಾರ್ಟಿ ವತಿಯಿಂದ ಕನಿಷ್ಠ ಒಂದು 5-7 ವರ್ಷ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಅವಕಾಶ ಸಿಗಬೇಕಂತ ಇದೇ ಟೈಪ್ ಸಿಸ್ಟಮ್ಸ್ ಮಾಡಿದೈತೆ ಮತ್ತು ಬರೋ ದಿನೊಳಗೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಇದು 58 ಒಳಗೆ 30 ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆರ್ಸ್ ಬರೋ ಅಂತ ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ಐತೆ ಮತ್ತು ನಾಳೆಯಿಂದ ಫಾರ್ಮ್ ತುಂಬ ಚಲೋ ಆಗ್ತೈತೆ ಆ ಚಲೋ ಆದ ನಂತರ ನಮ್ಮ ಬಿ ಫಾರ್ಮ್ಸ್ ಮತ್ತು ಇದರ ಎಲ್ಲ ಫಾರ್ಮಾಲಿಟೀಸ್ ಸಂಡೇ ಒಟ್ಟ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ಥರ್ಸ್ಡೇದಿಂದ ಪ್ರಚಾರ ಚಲೋ ಆಗ್ತೈತೆ. ಇಲ್ಲೇ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಟೋಟಲ್ 58 ಕ್ಷೇತ್ರ ಒಳಗೆ ನಾರ್ತ್ ಮತ್ತು ಸೌತ್ ಯಾವ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಕೆಸ್ ಎಲ್ಲ ಕರೆಸಿದ್ರು. ಸಕಾಳ ಪಾಸೂನ್ ರಾಂಗೇತ್ ಉಭಾರೂನ್ ಮುಲಾಖಾತ್ ದೇವನ್ ಉಮೇದ್ವಾರ್ ಬಾಹೇರ್ ಆಲ್ಯಾನಂತರ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್ಶಿ ಬೋಲ್ತಾನ ಸಾರಿಕಾ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಆಪಣ ಪಕ್ಷಾಸಾಠಿ ಯಾಪೂರ್ವಿ ಹಿ ಕಾಮೆ ಕೇಲಿ ಆಹೆತ್ सध्या वॉर्डामध्ये असलेली कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याने तिकीट देण्यात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज भारतीय जनता पार्टीतर्फे इंटरव्ह्यू घेण्यात आलेले आहे महावीर भवनमध्ये
आणि तिथं मी आता जस्ट माझी इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडलेले आहे. वॉर्ड नंबर 50 सामान्य महिला आहे आणि मी तिथं इच्छुक आहे. आणि त्यासाठी मी माझ्या पार्टीकडे निवेदन करत आहात की इतके वर्ष मी पार्टीला काम केलेलं आहे आणि त्यासाठी मला तुम्ही मला हो चान्स द्या की मी पण माझ्या भाग्य माझ्या वॉर्डमध्ये जेवढी कामं पेंडिंग पडलेत डेव्हलपमेंटबद्दल त्या डेव्हलपमेंटबद्दल मी काम करणार आहे माननीय आमदार अभय पाटीलच्या अंडर राहून. त्यासाठी मी सगळ्यांना निवेदन करत आहे की माझ्या 50 नंबर वॉर्डमध्ये सामान्य महिला आहे आणि इतके वर्ष मी राबून इतके वर्ष मी काम केलेलं आहे की नाही त्यासाठी वॉर्डच्या लोकांना पण मी विनंती करतो की ह्या टाईमला मला प्लीज चान्स देऊन मला एक विनंती आहे तुमच्याकडनं की मला निवडून आणा. धन्यवाद. हे सारे जरी खरे असले तरी मुलाखतीच्या फोरममध्येच कोरोना नियमांचे पालन केल्याचे दिसत होते पण इच्छुक उमेदवार मात्र सामाजिक अंतर मास्क यांचा फज्जा उडविल्याचे निदर्शनास आले आहे. महादेव पवार, KNN City News, बेळगाव.